भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाअंतर्गत नागपूर शहर व जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना अनुक्रमे केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय वयोश्री योजना 2021 आणि दिव्यांग सहायता योजना या अंतर्गत नागपूर शहरातील दिव्यांग आणि 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहाय्यक साधने वितरित करण्यात आली आहेत. गुरुवारी 25 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 1:30 दक्षिण नागपूरमधील लाभार्थ्यांना रेशीमबाग मैदानात केंद्रीय सडक परिवहन व राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते साहित्य वितरित करण्यात आले. केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय वयोश्री योजना 2021 आणि दिव्यांग सहायता योजना या अंतर्गत साहित्य वितरणासाठी नागपूर महानगरपालिकेत 20 फेब्रुवारी ते 20 मार्च 2022 या कालावधीत 10 झोन अंतर्गत नोंदणी शिबिर घेण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून नागपूर शहरातील 35,136 लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. यांना ₹35 कोटीचे 2,34,781 उपकरण वितरित करण्यात आले आहे. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.